वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करू नका. तसेच भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आव्हानाला उदंड प्रतिसाद लाभला असून तब्बल 21 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले आहेत. या मदत निधीचा धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्याकरिता येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता देण्याचे आवाहन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते. या उपक्रमात तब्बल 21 लाख रुपयांची रक्कम जमा झाली. त्यानंतर ही रक्कम आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते महेश पालदी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आव्हानाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तमाम हितचिंतकांचे आभार मानत येणाऱ्या प्रत्येक समाजकार्यात असाच प्रतिसाद लाभो अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो ट्विट करून त्यावर रायगड भाजपला धन्यवाद देत असण्याची कमेंट केली. त्यात 16 जणांनी कमेंट, 387 रिट्विट आणि 542 लाईक मिळालेत.